जेव्हा तुला समजावून सांगायची बाळा असं नको करू रे, असं नको करू रे, तेव्हा तू ऐकलं का माझ? ऐकलं मग आता काय करू तुझ्या सॉरीच? आता नाही बोलणार मी तुझ्याशी, नुकसान तर झालं ना मग. जेव्हा वेळ असती तर माणूस काहीतरी सांगतो, नाही एकदा नाही दोनदा नाही कितीतरी वेळा म्हणतो की ही गोष्ट नाही करायची तर नाही करायची ना, हट्ट का करायचा? माणूस काहीतरी चांगलं हे करायसाठी सांगत असेल ना. तू ऐकलंच नाही माझं, तुला किती वेळा सांगितलं मी बाळा नको रे असं करू, नको रे असं करू. नाही काय होतंय असं तस जाऊ दे आता, आता कशाला बोलतो, जाऊ दे आता. तुझं सॉरी बोलून काय ते गोष्ट परत येणार आहे का? जाऊ दे, बोलू नको माझ्याशी, मला नाही बोलायचं, नुकसान तर झालं ना. रडून काहीच उपयोग नाही आता, जे व्हायचंय ते झालं. आणि तू तर चूक केली त्याच्याबरोबर, मलाही हे भोगावं लागणार आहे, तुला पण. तुझे एकटेच नाहीये, मला पण त्याची शिक्षा भोगावं लागणार आहे ना. आता पप्पा कोणाला बोलतील? मला. तू लक्ष नाही ठेवलं, तुला मी सांगितलं होतं असं कर, तू ऐकलं नाहीस. मी तुला तेव्हाच दोन फटके देऊन हे केलं असतं ना, तर आजही वेळ नसते ना. मी म्हटलं जाऊ दे बाबा, जाऊ दे, आज ना उद्या करल हा व्यवस्थित, करल हा व्यवस्थित, पण नाही. तर चुका पोटात घेण्याची शिक्षा आता मलाच मिळाली. झालं नाही एवढं मोठं नुकसान, आता काय करायचं याचं सांग बर, काय करायचं? तुझ्या सॉरीला काय करू मी? तू सॉरी बोलला आणि ती गोष्ट परत येणार, तू याच्या आधी मला सॉरी बोलायचा की नाही मी असं नाही करणार, नाही मी तसं नाही करणार, हे नाही करणार, ते नाही करणार, आणि करतच जायचा, करतच जायचा. एक दोन दिवस त्याच्यावरती व्यवस्थित वागायचं, तिसऱ्या दिवशी परत तसंच. तेव्हा पण मला सॉरी बोलायचं तू, तेव्हा मी सोडून दिलं ना. मी आता सोडणार नाही, झालं आता बोलणार नाही म्हणजे नाही. जेव्हा वेळ असते तेव्हा माणसाने ऐकायला पाहिजे. वेळ निघून गेल्यावर त्याच्यावर पश्चाताप करून काय फायदा ना? झाली गेली वेळ निघून, आता झालं एवढं मोठं नुकसान, आता काय फक्त बोंबा मारत बसायचं, आता काय नाही करायचं. ऐकायचं नाव नाही, नाही मी असं नाही करणार, नाही मी तसं नाही करणार, मी हे नाही करणार, मी तुझं सगळं ऐकीन, तू जसं म्हणशील तसं करल. आणि दुसऱ्या दिवशी जैसे ते पालत्या घड्यावर पाणी. मी बोलणारच नाही तुझ्याशी आता, काहीच बोलणार नाही. तसंही तुला काही फरक पडत नाही म्हणा, तू तर करून बसलाय त्याच्यामुळे तुला काही घडतच नाहीये. चूक तर माझीच झाली ना, की तुझ्या चुका पोटात घेतल्या मी. तेव्हा जर तुला दोन कानाखाली लावले असते तर बरं झालं असतं. तू काय, तुझा आता हाय की तसंच आहे तसं, तुला तर काय फरकच पडत नाही. तू तुझ्या मार्गी लागशील, जसं तुला जे करायचं तेच करणार, भोगावं तर मला लागणार आहे ते, कारण की मी एवढं मोठं तुला पाऊली हे करायला लावलं ना, सूट दिली तुला प्रत्येक गोष्टीची.
जाऊ दे बाबा हाय, जाऊ दे बाबा हाय, आपण नाही समजून घेणार तर कोण समजून घेईल, आपण नाही समजून घेणार तर कोण समजून घेईल, त्याचा तू फायदा घेतलास। छोट्या छोट्या गोष्टी करता करता ना त्याचा मोठ्या गुन्ह्यामध्ये केव्हा रूपांतर होतं किंवा मोठ्या याच्यामध्ये जेव्हा नुकसान होतं त्याच्यात केव्हा रूपांतर होतं ना कळत सुद्धा नाही। म्हणून जेव्हा आपण छोट्या चुका करतो ना तेव्हाच कोणीतरी आपल्याला सांगितलं तर तिथं थांबायला पाहिजे। ठीक आहे, एक चूक घेतली झाली, दोन चूक झाली, तीन चूक झाली, पण 100 जर चुका करत असेल आणि माणूस सांगत असेल तरी आपण ऐकत नसेल ना तर त्याचं खूप मोठं नुकसान होतं। गेला का एवढा मोठा मोबाईल आता, हा गेला की नाही? ऐकायचं नाव नाही, ऐकायचं नुसतं आपल्या मनाने करायचं, नुसतं आपल्या मनाने करायचं। जिथं लक्ष द्यायचं तिथं तर देत नाही। चांगल्या गोष्टी सांगते की बाळा इकडे लक्ष दे रे, तिकडे नाही लक्ष द्यायचं, भलत्या गोष्टीकडे वळायचं। तुला तर काही फरकच पडत नाही ना, बाकीचे हात फोसणार आहे। मला काय करायचंय, तुम्ही मरा माझ्यासाठी, मला काही घेणं देणं नाहीये। कसलं केलं तर काय उपकार केला का? मूर्ख तर मी ठरले। मी तुझ्याशी बोलणार नाही, मला मम्मी म्हणायचं नाही, संपला।